बातमी आमदार रवी राणांच्या वादग्रस्त विधानाची आहे आणि त्यानंतर त्यांनी केलेल्या घुमजावाची आहे. निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून 1500 रुपये परत घेणार असं धक्कादायक विधान रवी राणा यांनी अमरावतीत केलं. आमचं सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची रक्कम 3000 इतकी करू, मात्र त्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा असं रवी राणा म्हणाले. त्यावर पैसा रवी राणा यांचा आहे का असा थेट सवाल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. तर आपण गमतीनं बोललो होतो मात्र विरोधकांनी बाऊ केला अशी सारवासारव यावर रवी राणांनी केली आहे. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन येईल. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा कि या सरकारने पहिले दिलेलं आहे, पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्यासोबत आपण उभं राहा. हे सरकारी पैसा यांच्या बापाचा आहे काय? रवी राणाच्या कमाईचा आहे किंवा या सरकारच्या मुख्यमंत्र्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या कमाईचा आहे? योजना केवळ आता यांची नीती ही कुनीती हे आता स्पष्टपणे दिसत आहे की निवडणुकीच्या मतदानासाठीच ही योजना या नालायक लोकांनी आणली आणि बहिणीला फसवण्याचं काम केलं. अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या, एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचं नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे, आपुलकीचं असलं पाहिजे, प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे.